सर्वात प्रथम तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मराठी जोडी या यूट्यूब चॅनल आणि आपली आहे ही उत्तराखंड सिरीज. आपण आहोत नैनिताल. खूप सुंदर असा नैनी झील नैनी लेकचा व्ह्यू मागे. Just an empty word without you. Some people say I will never see you again. Hope that you know I'd be there for you if you need me close to chase pain away. मस्तपैकी गाडी रेंट केली आहे आणि फिरतोय मागे नैनी लेक. मजा येत आहे. आम्ही ना आता राजभवनापाशी आलो आहे. 1 वाजताचं टूर गेलेली त्यामुळे 2 वाजेपर्यंत आपल्याला वेट करावा लागेल. 1:30 वाजलेत. पण मी एक आणखीन सांगते, जेव्हा मी वरती गाडी चालवत येत होते राजभवनासाठी, खूप वरती आहे राजभवन, तर मला तिथनं लोकं म्हणजे शाळेतल्या मुली किंवा ऑफिसचे लोक जाताना दिसत होते. मग मला वाटलं की किती डिफिकल्ट लाईफ आहे यांची, की रोज इतक्या वर चढा जा. पण नंतर कळलं की त्यांना वाटत असेल की आपली लाईफ डिफिकल्ट. आपण इतक्या गर्दीच्या त्या घाणेरड्या ट्रेन्समध्ये फिरतो, गर्दी गर्दी असते ना, चांगली हवा मिळते, किती दूषित हवा घ्यावी लागते आपल्याला, आणि यांना इतकं सुंदर हवा, म्हणजे दोन्हीकडून पाहिलं तर काही फायदे तोटे आहेतच. जॉनी लिबर सरकारी रहते थे. अच्छा. इसके बैक साइड संजय जब स्कूल है, जिस समय शूटिंग के टाइम में ऋतिक रोशन पढ़ते थे, बास्केटबॉल हुआ करता था, वो स्कूल में हुआ करता था. अच्छा. मेरा नाम मनोज पांडे है, जो मैं आप लोगों का गाइड हूँ. बिल्डिंग के अंदर जितना पोजीशन रोज के भांति गवर्नर साहब ने पब्लिकली खोल रखा है, मैं आप लोगों को दिखाऊंगा. बिल्डिंग के अंदर फोटोग्राफी अलाउ नहीं रहेगा, बाहर आप खींच सकते हैं. आधा घंटा समथिंग लगता है. चलिए, ये राजभवन सर आप जो देखने जा रहे हैं ना, 121 साल पुराना है. 2 साल में तैयार हुआ है. 1897 में निर्माण हुआ, 1899 में फिनिश हो गया. सर पहले बताते थे जैसे अंग्रेजों के गवर्नर 6 महीने यहाँ रहते थे, 6 महीने शिमला, उसी प्रकार जब यूपी में था 6 महीने यहाँ रहते थे, 6 महीने लखनऊ. जब उत्तरांचल बना था 2000 में, 3 स्टेट बड़े, झारखंड, छत्तीसगढ़, उत्तरांचल. तो उत्तराखंड के फर्स्ट गवर्नर थे सुरजीत सिंह बन्नाला साहब, जो पंजाब के मुख्यमंत्री थे, उत्तरांचल के फर्स्ट गवर्नर थे. उन्होंने विजिटरों के लिए 26 नवंबर 2001 को खोला गया. उससे पहले पब्लिक के लिए अलाउ नहीं था. लगते चलेंगे सब लोग. ये देवदार के पेड़ हैं सर जो आप देख रहे हैं. ये पहले बताते थे रेलों में स्लीपर बनाने के काम आते थे, अब तो सीमेंट के बनने लग गए ना. इनकी लाइफ काफ़ी रहती है, 200-300 साल पुराना पेड़ रहता है. ये मिनी गोल्फ है राइट साइड में. ये राजभवन का बैक साइड है जो आप लोग देख रहे हैं. अच्छा. जी जी. और वो चोटी में देखिए, वो है टिफिन टॉप, जो 12 पत्थर से बाई हॉर्स से जाते हैं सामने. इसी के नीचे सैरूड स्कूल है. हाँ सर, जहाँ अमिताभ बच्चन, राजीव गांधी पढ़े थे. फिर देहरादून सैरूड. ये मुख्य भवन है. पहले बताते थे सीमेंट नहीं हुआ करता था. पहले जैसे उड़द की दाल है, चना है, गुड़ है, चूना है, उसकी लेप से बिल्डिंग बना हुआ है सर. ये बताते हैं लंदन में जो महल है रानी का, बैकिंगम प्लेस, सेम उसी की 2 कॉपी से बना हुआ है. वो बड़ा है, ये छोटा है. अब पहले बिल्डिंग के अंदर घूम लेंगे, जितना पोजिशन रोज के बाकी खोल रखा मैं दिखा सकता हूँ आपको. ये लॉन में चलना मना होगा, घासों में. आइएगा सब साथ ही आइएगा. तिचं नाव वसंती आहे. मस्त शांत आहे कुत्री. आत्ता ना आम्ही राजभवनाच्या मेन बिल्डिंगमध्ये जाऊन आलो. पूर्ण बिल्डिंग ओपन नाही आहे टुरिस्टसाठी, काही पार्ट ओपन त्यांनी केलेलं आहे. तर इतकं भारी आहे ना आत, ब्रिटिशकालीन आहे. आणि आत ना फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही, फक्त बाहेरचा पार्ट तुम्हाला दाखवू शकतो. पण आत हस्तिदंतापासून केलेले डिझाईन्स आहेत. आणि आपण जे डेहराडूनला आपण ते रॉबर्स केव्हमध्ये सुलताना डाकूचं जे बोललो होतो ना, ते ॲक्च्युली डाकू होते, पण ते श्रीमंत लोकांचा खजिना लुटून गरिबांमध्ये वाटायचे. त्यातले काही डाकू ब्रिटिशांना मिळालेले होते आणि त्यांचे अवजारेही इथे आहेत. तुम्ही समजा नैनिताला आलात ना, तर नक्की इकडे भेट द्यायला या. खूप मस्त आहे. पर पर्सन 50 रुपये तिकीट आहे. 50 रुपयेच्या मानाने खूप चांगलं आहे.
झालेली आहे. छोटीशी होती, चांगलं होतं, 15 ते 20 मिनिटात आवरून जातं. ही जी समोर चेअर दिसते ना, ही रिसायकल प्लास्टिकपासून बनवलेली. मगाशी आपण झूला गेलो होतो त्या टोकाला होतं, आता इकडे साईडला झूचा एरिया तुम्हाला इकडून दिसेल. असं थंडीत गरम गरम गुट्टा खायला मजा येते. थंडी वाढली आहे त्यामुळे हा सगळा गेटअप आपण एक पॉइंट कव्हर करू आणि निघूया. आता आपण चाललोय लवर्स पॉइंट किंवा सुसाईड पॉइंट, म्हणजे आधी प्रेम करायचं आणि मग सुसाईड करायची. इथून जवळ आहे म्हणून चाललोय आणि आमच्याकडे वेळ पण आहे, गाडीमध्ये पेट्रोल पण आहे आणि आता थंडी वाढल्यामुळे सगळं पॅक झालं. आता आम्ही लवर्स कम सुसाईड पॉइंटला आलो, बघू शकता मागे. हे तुम्ही मागे बघू शकता, हे नैना झील म्हणजे नैना लेक आणि तिकडे नैना देवी टेम्पल आहे, जिकडे लाईट दिसते ना तिकडे. तर आत्ताच आम्ही रूमवर आलेलो आहोत. तर नैनितालचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ इथेच संपूया. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकनही दाबा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.